केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने क्रांती चौकात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी 27 सप्टेंबरला मंजुरी दिली. त्यास एक वर्ष पूर्ण होत असताना शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या 40 शेतकरी संघटनाच्या संयुक्त किसान मोर्चाने लोकांना भारत बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत हा भारत बंद पुकारण्यात आला होता. याच्या समर्थनार्थ जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने आज शहरातील क्रांती चौकात केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत वादग्रस्त कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाचा मुझफ्फरनगरमध्ये उत्तर प्रदेशमध्ये 10 लाख शेतकरी कामगारांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यामध्ये गेल्या 10 महिन्यापासून केंद्र सरकारने मंजूर केलेले 3 काळे शेतकरी कायदे रद्द करावे या मागणीसाठी भारत बंदचा ऐलान या संयुक्त किसान मोर्चाने केलं होतं. आणि देशभरमध्ये आज सगळे कामगार, विद्यार्थी, महिला संघटना, कामगार संघटना, किसान संघटना, शेतमजूर संघटना आणि विविध राजकीय पक्षाचे लोक या बंदच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि त्याचाच भाग म्हणून औरंगाबादमध्ये विविध ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यात निदर्शनं चालू आहेत. आणि आज औरंगाबादमध्ये कामगार कृती समिती आणि विद्यार्थी संघटना, युथ संघटना यांच्यातर्फे हे आंदोलन चालू आहे. आणि त्याचाच भाग म्हणून इथे निदर्शनं होणार आहे. निदर्शनानंतर सभा होईल आणि सभ्यानंतर त्या सभेमध्ये पुढचा कार्यक्रम ठरवला जाईल.